आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडे ग्रामपंचायतीकडून बेकायदेशीर कामे पुन्हा सुरू, गटविकास अधिकाऱ्यांनी दिली कारणे, दाखवा नोटीस. टाकवडे येथे 14व्या वित्त आयोगातून सुरू असलेली गटारांची कामे थांबवण्याबाबत बीडीओचे आदेश डावलून ती पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. याबाबत आलेल्या तक्रारीवरून गटविकास अधिकाऱ्यांनी सरपंच आणि ग्रामसेवकांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावल्याची असल्याची माहिती माजी उपसरपंच अमोल चौगले यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना टाकवडेचे माजी उपसरपंच अमोल चौगले म्हणाले, ही बेकायदेशीर कामे थांबवण्यात यावीत यासाठी अविनाश कांबळे आणि अभिजित पाटील यांच्यासह नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यावेळी बीडीओ आदी अधिकाऱ्यांनी कामं थांबवून चौकशीचे आदेश दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर दोनच दिवसात ग्रामपंचायतीच्या वतीनं ही बेकायदेशीर कामे पुन्हा सुरू केल्याच्या तक्रारी टाकवडेतील नागरिकांनी केल्यानंतर त्या आधारे गटविकास अधिकारी यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मानकर न्यूज साठी टाकवडेहून संदीप इंगळे. नमस्कार, मी अमोल चौगुले, माजी उपसरपंच टाकवडे ग्रामपंचायत. गेल्या दिनांक 1 मे पासून कामगार दिनाच्या निमित्त अविनाश कांबळे आणि अभिजित पाटील यांनी टाकवडेमध्ये 14व्या आयोगाच्या बेकायदेशीर चालू असलेल्या कामाच्या विरोधात उपोषण चालू केले होते. या संदर्भात 2 तारखेला माननीय बीडू साहेब आणि माननीय सभापती साहेब यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या लेखी आश्वासनानंतर ते उपोषण मागे घेण्यात आले होते. त्या संदर्भात ते काम त्वरित त्यांनी तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले असतानासुद्धा 3 दिवशी म्हणजे 3 तारखेला ते काम चालू राहिले होते. त्या संदर्भात बीडूंच्याकडे तक्रार केल्यानंतर माननीय बीडू साहेबांनी सरपंच विवाय पाटील साहेब आणि ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. ते सदरचे हे काम बेकायदेशीर आहे आणि ते कायदेशीररित्या योग्य होत नाही, तोपर्यंत ते काम चालू करून देणार जाणार नाही असा आमचा पवित्र कायम आहे आणि तो तसाच राहील याची नोंद घ्यावी साहेब.